नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या डेली ब्लॉगमध्ये आपण सगळ्यात आधी तर फोंड्याला चाललोय. फोंड्यातनं कदाचित आपण लोरे या गावात जाणार आहे. सो आज आपण लोरेगाव पण फिरू जर गेलो तर, आणि येताना आपण फोंड्यात थोडीशी शॉपिंग करणार. म्हणजेच काय तर तुम्ही कॅप्शन बघून तुम्हाला समजलं असेल, असंच मूड झालं की लास्ट टाईम ना मी एकदा चिकन भात केलेला आणि आता घरी कोण नाही. बाबूच्या आईला मी रोज त्रास देतो की आणि पत्याची आई दोघे पण मिळून मराठी काही ना काय करत असतात, तर म्हटलं आज आपण स्वतः काहीतरी करूया. सो आज आपण बाबूला मत्तीला घेऊ आणि आज माझ्या हातचा चिकन भात करायचा आहे. जसा म्हणजे बिर्याणी असते लाईक त्याच पद्धतीत, पण हे जरा वेगळं आहे, आपली गावठी पद्धत, घरची पद्धत. आणि तुम्ही जर बॅचलर असाल, पोरापोर किंवा मुली मुली राहत असाल, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप भन्नाट लागतं, खूप भारी लागतं, म्हणजे एक वेगळीच चव येते. सो बऱ्याच टाईमनंतर मी करणार आहे, माहीत नाही आता कसं होणार आहे, पण ठीक आहे. सो आता जाऊया फुंड्याला आणि तिथून पुढे लोऱ्यात पण जायचं आहे, पण सगळ्यात आधी भूक लागली. सो आज मिसळ खाऊया. सो मित्रांनो, आता आपण जस्ट फोंड्यात न्यारी गेली आणि गाडी थोडंसं पेट्रोल भरलं आणि आता हा रस्ता बघताय, हा वैभववाडी फोंडा रोड आहे. सो आम्ही चाललोय लोरे नंबर 2 मध्ये अभिदादाच्या मामाच्या घरी. थोडा वेळ लोरेगाव फिरू आणि मग पुन्हा एकदा फोंड्यात येऊ. मग आपलं जे काही सामान असेल ते घ्यायचं आहे ते घेऊ आणि मग घरी जाऊ. पण आता सध्या आपण लोरे फिरूया. आता आपण पोचलोय उमरट्टी त्यावर आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. पण हाय, मी बरं आहे. काय नाव आहे तुझा? हेच गाव. थँक्यू, छान वाटलं. गडमट्टी आहे का? ओके ओके. आणि एवढ्या सगळ्या बकऱ्या बघितल्यावर मला थांबावं असं वाटलं. वा, अभिदा पिल्लू दिसता काय बघ पटकन घे, कुशीत घे, चल. मित्रांनो, आताच आपण पोचलोय अभिदादाच्या मामांजवळ आणि हे आहेत अभिदादाचे मामा दीपक रावराणे. मामा, छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि मामांनी ते हा लेअर पोल्ट्री फार्म तयार केलाय आणि बघू शकता कोंबड्या आणि त्यांच्या समोर ही अंडी. मामा, तरी किती कोंबड्या असतील या? 500 कोंबड्या आहेत. आणि त्या म्हणाने किती किती अंडी तुम्ही महिन्याला विकत, म्हणजे महिन्याला अंडी जातात? दिवसाला 4-4.5 अंडी ना. आणि एक कधीपासून सुरुवात केली आहे? मागच्या कोरोनाने शिकवलं सगळं काही. कोरोनाने शिकवलं, ओके. तर तुम्हाला पण असा कधी प्रयोग करायचा असेल तर एकदा नक्की लोऱ्यामध्ये आपल्या मामांना येऊन भेट द्या आणि मामांकडून बरीच माहिती घेण्यासारखी आहे. आणि अजून कुठला प्रयोग म्हणालात मामा तुम्ही? बुशमिरी. ओके, मग आता आपण तिथे जाऊया का आधी? चालेल. होय होय, बापरे. ही झाडावर चढणारी दुसरी मिरी असते, ही बुशमिरी. ही म्हणजे स्वतःच खाद्य स्वतः तयार करते. अच्छा, आणि ती झाडावर चढणारी मिरी वेल वेगळी असते, झाडावरती अवलंबून असते. ते झाडाचं सगळं बरोबर अन्न घेते. ओके, आणि वर्षातून 2 वेळा पीक देते. वर्षातून 2 वेळा हे पीक. बरोबर. आणि तरी हे पण गेल्या कोरोनामुळे आम्ही हे शिकलो. आणि ही लावायची प्रोसेस काय असते? हे साधारण आपल्याला रोप मिळतं, 120-130 रुपयांना रोप मिळतं आपल्या नर्सरीमध्ये. बुशमेरीचं? बुशमेरीचं. ओके. ते आता एका याच्यामध्ये कुंडीमध्ये 4 रोपं लावलेले आहेत. एका कुंडीतली 4 रोपं आहेत आणि 4 रोपं ही इतकी भरगच्च दिसतात. अच्छा, आता एक दुसरं वर्ष आहे. ओके, तरी अंदाजे किती महिन्यापासून मिरी धरायला सुरुवात होते? आणली त्यापासून ती सुरुवातच आहे लागायला, पण तिचं प्रमाण जेव्हा ती चांगली वाटते त्याचं मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. फक्त हिला आता हे आता आपल्या समोर आहे. हा हा. आणि हिला ऊन कमी हवा का? हिला हे ग्रीन हाऊस पाहिजे. ग्रीन हाऊस पाहिजे. पाण्याचे फवारे पाहिजेत तिला. अच्छा, पाण्याचे फवारे हवे. तर मामांनी ते स्प्रिंकलर लावलेत ज्यातून पाण्याचे फवारे होतात. दिवसातून 2 वेळा तरी होत असेल ना मामा? एका दुसऱ्या वेळा. ओके, आता हे असं रूप आहे. आणि इथे बघू शकता ही मिरी धरलेली आहे आणि प्रत्येक कुंडीमध्ये, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात 4 रोपं आहेत आणि 4 रोपं एकदम व्यवस्थित भरगच्च झालेली आहेत. आणि वर्षातून 2 पीक येतं ना हे? म्हणजे आपल्याला काय करायचं, जर करायचं असेल तर असं ग्रीन हाऊस रेडी करायला लागेल जागा बघून. आणि त्यानंतर हे अशा प्रकार, तरी मग किती खर्च झाला असेल या सगळ्याला? जेम खर्च काहीच नाही, म्हटलं चालेल. ओके, जेमतेम 7-8 हजार रुपये. 7-8 हजार रुपये. आणि हा म्हणजे इतकं काय, असं जागा पण कमी वापरली आहे, पण
पीक बघू शकतो. एक एक गुंडा पण पूर्ण नाहीये. पूर्ण नाहीये. हा छान आहे ना. आता अविदाच्या मामांकडून रिटर्न आलो आणि आता फोंड्यात पोहोचलोय आणि माझ्या मागे चिकन शॉप आहे. इथून आता चिकन घेऊया आणि आज जे आपण चिकन भात करणार आहे त्याच्या बाकीच्या सामानाची तयारी लागतो. चिकन तर घेतलं, खूप ऊन लागतंय यार आणि थोडा उशीर झाला. मामांशी गप्पा मारता मारता कळलंच नाही की वेळ कसा निघून गेला आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. आता आमचा आला बाबा, आला आला. आपण कुठे कुठे जात असताना मध्ये मध्ये खरंच. तर आता यांच्याकडून ओला मसाला घेऊ आणि आपले एक सबस्क्रायबर आलेल्या ऐश्वर्या राणे म्हणून, त्यांनी समर्थ मेडिकलमध्ये आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट ठेवलं आहे. कारण भेटायचं होतं पण भेट झाली नाही. आता त्यांना कॉल केला मी पण ते कोल्हापूर क्रॉस झालेत. सो त्यांनी समर्थ मेडिकलमध्ये आपल्यासाठी छोटंसं काहीतरी गिफ्ट ठेवलं आहे ते घेऊ आणि मग घरी. आपल्या गावातील आणि आपल्या गोष्ट कोकणाली परिवारातील सदस्य प्रवीण परब, बहुत छान वाटलं भेटून तुला. थँक्यू. अविदाने स्वतःसाठी लस्सी मागवली आणि मी लिंबू सडा मागवलाय. कारण एवढ्या उन्हात ना फिरून आल्यावर लिंबू सरबत तरी प्यावंच. खाऊ द्या. बऱ्याच दिवसांनी आपल्या समर्थ मेडिकलवाल्या दादाकडे, जे कोल्हापूरवरून येताना फोंड्यात लागतं आणि कणकवली जाताना पण इथेच फोंड्यात लागतं. काय बरं आहेस बाबा? बस काय काय उद्या घरी माझ्या दुपारी. मे बी दुपारीच ये सामान इकडनं घेऊन जाताना तुला आठवण करून सांगेन. उद्या मी विचार करतोय, उद्या गुरुवार येतं आपण तवा पुलाव करूया आणि दादाला इन्व्हाइट केलंय खायला. काहीतरी गिफ्ट आलंय का माझं? भरपूर आहेत. बापरे हा. ते मग अशी मी म्हटलं ना त्या राणे आलेले, त्यांनी हे खाऊ ठेवलेलं. थँक्यू. आणि अजून काहीतरी आहे घरी जाऊन. सो मित्रांनो, पुन्हा एकदा आपण पोचलोय हरकुळात आणि आता घरी जाऊया. आधी हे सामान आहे ते फ्रीजमध्ये ठेवू आणि मग अबिदाकडे येऊन चिकन आहे ते पण गावठी कोंबड्याचं. मग मी माझ्या झाडाचा लिंबू काढून आणतो आणि मग अबिदाने आपण जेवायला बसूया. इलाव फ्रेश होऊन घरी पोचल्यानंतर माझी वाट बघणारी ही एकटीच. बाबा काय करतो? कुठे गेलेला? काय मिळाव? भूक लागली? भूक लागली? मटाना म्हटल्यावर लिंबू तर काढू भया. लिंबिनीवर बरेच दिवस पाणी नाही मारू काय. फुलं तर आली आहेत नवीन, बघू पाणी मारल्यावर धरेल. आपल्याला हे चार लिंबू तर मिळाले. चला आपलं काम झालं, जेवू घेऊ. छोटी छोटी पिल्लं बघितली की लॉकडाऊनमध्ये आम्ही जी कोंबड्या पाळलेल्या ना ती सगळी पिल्लं आठवतात. अशीच होती. त्यातल्या काही कोंबड्या फक्त आप्पा गुरु आहेत ना त्यांच्याकडे सांभाळायला दिल्यात. आणि हे आमचं हरकुळ खुर्द गाव आणि आमची छान वाडी. वा नजरा कसलं दिसतं ना. नक्की स्क्रीनशॉट काढा आणि गोष्ट कोकणातल्या टॅग करा इन्स्टाला. आपल्या ताटात आहे गावठी कोंबड्याचं चिकन आणि भात. आजी भाकरी देत होती म्हटलं नको आणि जास्त हाडाहाडा ती अबिदाकच घातलेलं. मी म्हटलं मला जास्त फोड्या नाही आवडत, मला फक्त वरचं वरचं पाणी आवडतं म्हणजे रस्सा आवडतो. सो आता सगळ्यांनी जेवू घेवा असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात. आ हा हा, गरम गरम रस्सा, भात, लिंबू, कांदा होय होतो ना अभिना का कांदा आण ना. सो मित्रांनो, पोटभर जेवण झालं, पोट पॅक आहे. आधीच मिसळ खाल्लेली आणि आता मस्त भात खाल्लाय रगडवून. आणि उन्हात ना फिरल्यामुळे ना आता मला झोप येते. सो मी विचार करतो मी 2 तास जरा पडतो आणि उठल्यानंतर मग आपण चिकन भात करू आणि आता भाई झोपा भाई आपण. सो मित्रांनो, आता छानपैकी झोप तर झाली, उठलो फ्रेश झालो तोंड धुतलं आणि आता सगळ्यात आधी आपण काय करूया माहिती, आपण बाबाकडे जाऊया आणि ताकीच्याचा चहा घेऊ. जरा चहा घेतला की जरा फ्रेश वाटेल आणि मग आपलं जे काम राहिलं आहे रेसिपीचं ते करूया. बघूया किती पटापट करता येतं. सगळ्यात आधी तर काय करतो, जे काही साहित्य लागणार आहे आपल्याला ते रेडी करतो आणि मग दाखवतो की काय प्रोसेस आहे. सो मित्रांनो, चहा वगैरे तर झाला आणि आता इथे अर्धेवाटीपेक्षा जास्त ओलं खोबरं घेतलं आहे. जरासं नावाला सुकं खोबरं आहे. हे 3 कांदे आहेत जे वाटण्यासाठी कापले आहेत आपण
आणि हे 2 इंच आलं आणि 2 मिरच्या आहेत. सो आपल्याला हे सगळं ना भाजून घ्यायचं आहे वाटण्यासाठी. सो हे सगळं भाजतो आणि त्यानंतर दाखवतो की काय करायचं. सो फायनली मित्रांनो आपलं हे वाटण भाजून रेडी झालंय आणि हे असं दिसतंय. आई तू व्हिडिओ बघत असेल तर नंतर सांगा मी बरोबर भाजलंय का. आता हे वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सरला, छान पातळी चटणी करायची आणि मग त्याच्या पुढची प्रोसेस. आणि इथे हे चिकन घेऊन आलेलो ना आपण दुपारी फोंड्यांना, ते आता मस्तपैकी धुवून घेतलंय आणि चटणी वाटून झाली की मग आपण फोडणीची प्रोसेस बघूया आणि मग अजून काय काय करावं लागतं ते पण. सो मित्रांनो हा भात आपल्याला डायरेक्ट कुकरात करायचा, म्हणून मी कुकरच घेतलाय आणि आता पटापट दाखवतो कारण उशीर झालाय खूप. मे बी 7 वाजत आले आणि मला 9 वाजता व्हिडिओ अपलोड करायचा, अजून एडिट करायचा आहे. सो आता झटपट दाखवतो काय काय प्रोसेस आहे आणि कारण परत 15-20 मिनिटं त्याला शिजायला पण जाणार आहेत. सो समजून मित्रांनो इथे तेल घातलंय आणि आता कढी तेल जर तापायला होतं ना, ही कढीपत्त्याची 4 पानं भेटली मला. फोंड्यात सगळं मिळतं फक्त कढीपत्ताच नाही मिळत, झाड लावलंय पण ते अजून लहान आहे. आता तेल बऱ्यापैकी तापलंय, एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घातला आणि हा जरासा परतून घ्यायचा म्हणजे लालूच करायचा आणि त्यानंतर काय करायचं ते दाखवतो. वाफ येईल काय? सो आता कांदा बऱ्यापैकी लालसर होत आलाय. आपला घरचा मालवणी मसाला आहे. आता हा मसाला व्यवस्थित भाजून घेऊया आणि मसाला चांगला भाजला ना की जेवणाला एक चव पण वेगळीच येते असं आई सांगत असते नेहमी. सो आता चांगला मसाला भाजून झाला की यात आपल्याला चिकन घालायचं. मित्रांनो आता चिकन तर घातलंय, हे 1/2 किलो चिकन आणलेलं आपण. आता आपल्याला हे ढवळून घ्यायचं. हे परतून घेतल्यानंतर ना थोडंसं मीठ आत्ताच घालून घ्यायचं, म्हणजे चवीपुरता घातला तरी चालेल पण आपण ह्यातच तांदूळ वाटण सगळं घालणार आहे. सो आत्तापुरता काय करायचं, आपल्याला पाणी सुटायला थोडं झाकण मारावं लागेल. सो थोडंसं मीठ आत्ता घातलं ना की चिकनला मिठाची चव छान येते, म्हणजे चिकन बेसव. मित्रांनो मीठ तर घालून घेतलंय, आता झाकण मारूया आणि मंद आचीवर ठेवलं आहे त्यामुळे 2 मिनिटांनी ह्याला पाणी सुटेल आणि पोळी पण जरा आवळतील म्हणजे जवळ येतील, शिजायला सुरुवात होईल ना त्यांची, मग आपण ह्याला वाटण लावायचं. सो मित्रांनो झाकण काढल्यानंतर आता हे असं आहे, थोडंसं पाणी आणि तेल सुटलेलं दिसेल बघा आणि पोळी पण जरा मगाचपेक्षा जवळ आलेलं दिसतं. सो आता आपण ह्यात वाटण घालूया जे मगाशी आपण वाटण तयार केलं. आता चटणी लावून झाल्यानंतर आपलं चिकन आता असं दिसतं आहे आणि आता आम्ही तिघी जण आहोत तर 3 जणांच्या हिशोबाने आम्ही भात घेतला आहे, म्हणजे तांदूळ धुवून घेतला आहे. जर तुम्ही दोघेच असाल तर तुम्ही चटणी कमी वापरू शकता, माझ्याकडून पण चटणी जरा जास्तच पडली. ठीक आहे, नेक्स्ट टाईम मला पण अंदाज येईल की एखादा कांदा आणि थोडं खोबरं कमी झालं असतं तरी चाललं असतं, कारण वाटण थोडं कमीच ठेवायचं म्हणजे खाताना मजा येते. आता काय करायला लागेल माहिती आहे, आता 3 ऐवजी 3.5 भात घालायला लागेल मला आणि मग ते तांदूळ धुवून ह्यात मिक्स करायचे. थोडीशी आधीच थोडी चव बघून घेतो आता, म्हणजे मीठ व मसाला अजून काय कमी पडतंय का ते फायनल झालं की मग तांदूळ घालायचे, मग तांदळाच्या हिशोबाने पाणी घालायचंय आणि मग आपल्याला आपण कुकरात भात लावतो सेम तीच प्रोसेस. सो मित्रांनो आता आपण चिकनमध्ये हे तांदूळ घातलेत, आता आपल्याला पाणी घालायचं पटापट आणि जसं कुकर लावतो काय वापरली तसं कुकर लावतो. मित्रांनो कुकरचं झाकण लावलंय, आता कुकर होईपर्यंत आपल्याला थांबायला लागेल. थांब आणि कुकर उघडून झाल्यावर बघूया की आतमध्ये काय परिस्थिती आहे. सो मित्रांनो आपल्याचा हा चिकन भात सेकंड राऊंड म्हणजे दुसरा प्रयत्न होता माझा, थोडासा फसल्यासारखा झाला, पाणी जास्त झालं माझ्याकडून आणि बघूया आता अभिदा खाऊन सांगेल कसं झालंय. खरं सांगा चांगलंय नक्की 10 out of 6 ओके चालेल, म्हणजे आहे ना त्यातलेच चव आहे ना. सो तुम्ही पण ट्राय नक्की करा आणि 10 पैकी 10 काढायसाठी पाणी जरा कमी वापरा, जास्त घातलेलं. एनिवेज नक्की आवडला ओके. सो फायनली मित्रांनो 10 पैकी 6 मार्क घेऊन बसले आज मी रेसिपीच्या व्हिडिओला. मला माहिती आहे की म्हणजे पाणी जास्त झालेलं थोडंसं आणि कुकर बराच वेळ चालू होता, नशीब करपता करपता वाचला माझा चिकन भात. पण त्यातल्या त्यात अभिदा अजून पण खाते म्हणजे ठीक आहे. हां तर सगळ्यात आधी मला आज जे गिफ्ट आलं आहे ते एक तर मी त्यांचं नाव सांगितलं मगाशी दुपारी आणि आता सेकंड जे आहे त्यांचं नाव आहे वनिता मानकामे. त्यांनी आपल्याला एक आयथिंक गिफ्ट पाठवलं आहे, माझ्या अंदाजे ना हे माहीत नाही आता ते त्याच आहेत का, पण आईचे मागे पाय दुखत होते ना तेव्हा त्यांनी सांगितलेलं की मी इथून थोडं औषध पाठवते ते ट्राय करायला सांगायला. पण आता आमची हाऊस तर असा मुंबईमध्ये, पण आली की मी तिला नक्की देईन जर तेच असेल तर. मी बघतो खोलून काय. वेट Mm-hmm.
दिवाळीचं फराळ एवढं लेट येईल यामध्ये फराळ आहे थँक्यू यामध्ये तेल आहे जे आईच्या गुडघ्यांना लावायला त्यांनी दिलंय आणि त्यांनी सांगितलंय की महिनाभर वापरून बघायला सांग नक्की फरक पडेल आता आई लवकर ये म्हणजे माका तुझ्या गुडघ्यांना तेल लावून ना तुझे पाय चेपता येतील आणि फराळमध्ये मला आवडती ती फक्त चकली सो उद्या सकाळी चायवर चकली बुडून खाईन दिवसाचा सारांश म्हणजे आज पूर्ण दिवसभरात आपण सगळ्यात आधी काय केलं तर आपण फोंड्यात गेलो त्यानंतर आपण अभिदादांच्या त्या मामांकडे गेलो आणि खरंच तुम्हाला सांगू इतके एनर्जेटिक होते ना लिटरली त्यांचं जे एज आहे त्या एजनुसार ते जे काम करतायत असं वाटलं की बाबा बाबा म्हणजे किती 15-20 वर्षे हे पाठी चालतायत आणि त्या जोमाने काम करतायत सो खरंच मामा हॅट्स ऑफ तुम्हाला इतकी छान शेतीची आवड आणि लिटरली त्यांनी मला हे पण विचारलं की तुला अजून काही करायचं असेल ना तर तू इथे येऊन करू शकतोस कारण आमच्याकडे पाणी येतं मी त्यांना म्हटलं की मी सध्या माझ्याच मामांच्या घरी म्हणजे आचिरण्यात भुईमुगाचं करेन लवकरच सो आणखीन असं काही माझ्या डोक्यात आलंच तर मी नक्की मामांची मदत घेईन आणि खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे जर तुम्हाला शेतीबद्दल किंवा जसं त्यांनी बुशमिरीबद्दल सांगितलं जर तुम्हाला बुशमिरी किंवा आणखी काही प्रकल्प डोक्यात असतील तर एकदा नक्की लोऱ्यात जावा मामांकडे आणि मामांना भेटा दीपक रावराणे नाव आहे मामांचं कोणी सांगेल तुम्हाला लोऱ्यामध्ये गेल्यानंतर आणि त्यांचं जे घर होतं ना ते पण मला खूप आवडलं खूप छान घर बांधलेलं त्यांनी ऑसम 100 पैकी 100 मार्क त्या घराला जर आपलं कधी घर असेल ते पण असंच असावं हेच वाटलं त्या घराकडे बघून ठीक आहे स्वामींची इच्छा त्यानंतर चिकन भाताचा प्रयत्न आई पप्पा आजी दादा तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करतोय खूप एकटेकटं वाटतंय ठीक आहे म्हणजे दिवस कसा तरी जातो पण संध्याकाळनंतर सगळं खायला उठतं त्यातल्या त्यात चिनू असते पत्या असतो आता बाबू आलाय अभिदादा आलाय म्हणून बरं असं आहे नाहीतर मग अजून माझा चेहरा असं झाला असतं तुमच्या आठवणीत किंवा वाट बघण्यात सो पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल लाल कलरचं बटन आहे ना ते सबस्क्राईब करा बाजूची बेल अकाउंट दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आपोआप तुमच्या ऑलवर दिसेल बाकी लिंक तर शेअर करालच लाईक तो मेरा हक बनतो अजून पण केलं नसेल तर करा बघा खाली केलं ओके आणि इंस्टाग्रामवर असाल तर किंवा फेसबुकवर असाल तर आपली लिंक शेअर करा कुठले व्हिडिओतले काही सीन आवडले असतील तर स्क्रीनशॉट काढा @ गोष्ट कोकणातली असं आम्हाला स्टोरीला टाका म्हणजे आम्ही तुम्हाला रिपोस्ट करू बाकी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे तवा पुलाव तो पण असा मीच घेतलाय आता तो माहित नाही कसा होईल पण मी उद्या तवा पुलाव खाणार म्हणजे खाणार बाकी मला माहिती नाही आणि भेटू नवीन व्हिडिओसोबत तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घेवा सैन राव